एवरीवन, आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। जेवणाबरोबर आपल्याला गोड खावं असं वाटतं आणि त्याच्यासाठीच आम्ही आज झटपट गोड डिश कशी बनवायची आहे ती दाखवणार आहोत। आजची रेसिपी आहे तांदळाची खीर, ती कशी बनवायची आहे ते आपण आता बघूया। खीर बनवण्यासाठी मी बासमती तांदूळ घेतलेले आहे आणि मी बासमती तांदूळला 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवलेले आहे। तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता। 15 मिनिटं भिजत ठेवल्यानंतर आपल्याला त्याला त्याचं पाणी ड्रेन करायचं आहे। आपल्याला त्याचं पाणी गाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे। तांदळाचं पाणी गाळून झालं की आपल्याला पॅन मध्ये 1 चमचा तूप घ्यायचं आहे। तूप विरघळून झालं की आपल्याला गाळलेले चाव त्याला रोस्ट करायचे आहे, हलकेसे भाजून घ्यायचे आहे त्याला। हे आपल्याला हलकासा सोनेरी कलर येईपर्यंतच भाजून घ्यायचे आहे। हे तुम्ही बघू शकता त्याचं कलर चेंज झालेला आहे आणि ते हलकेसे ड्राय ही झालेले आहे। आता तांदूळ भाजून झालेले आहे आणि आता याला थंड झाल्यावर आपल्याला ग्राइंड करायचं आहे। आता आपल्याला ह्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे। कसं जाडसर ग्राइंड केलेले आहे। तुम्हाला एक वेळाच ग्राइंड करायचं आहे, बारीक करायचं नाही आहे। हे बघू शकता अशाच प्रकारे तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहे। खीर बनवण्यासाठी 1/2 लिटर दूध बॉईल करून घेतलेलं आहे। दूध मध्ये मलाई सुद्धा टाकायची आहे, त्याच्याने जास्त टेस्ट येते, अजून चांगली होते खीर। दुधाला एक उकळी घेऊन आपल्याला त्याच्यात ग्राइंड केलेले तांदूळ टाकायचे आहेत। आता आपल्याला ह्याच्यामध्ये 1 कप पाणी टाकायचं आहे। उकाळा घेतला की आपल्याला गॅस मीडियम फ्लेम वर ठेवायचा आहे। आपल्याला मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं आहे। हे तुम्ही बघू शकता मस्त खीर आता घट्ट झालेली आहे आणि तांदूळही शिंजले आहे। हे मी 10 मिनिटं गॅस वर ठेवलेलं आहे। आता खीर झालेली आहे आणि त्याच्यात आपल्याला 2 चमचे वेलची पूड टाकायचं आहे। अर्धी वाटी साखर टाकायची आहे। साखर तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे टाकू शकता, कमी गोड पाहिजे असेल तर अजून कमी साखर टाकू शकता। ड्रायफ्रुट्स तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही टाकू शकता। मी बदाम, पिस्ता, चारोळी आणि मनुका टाकलेले आहे। ते टाकून झाले की आपल्याला बऱ्यापैकी मिक्स करायचं आहे खीरला, म्हणजे त्याच्यातली साखर ही मेल्ट होऊन जाणार। आणि मी किंचित हळद टाकणार आहे, एकदम थोडीशी टाकायची आहे। तुम्ही केसरही टाकू शकता ह्याच्यामध्ये। आता बघू शकता मस्त खीर झालेली आहे आपल्या आणि त्याच्यावर आपल्याला 1 चमचा साजूक तूप टाकायचं आहे। ह्याच्याने टेस्ट अजून चांगली येते।
आता आपली खीर रेडी झालेली आहे आणि गॅस बंद करायचा आहे। तांदळाची खीर आपण आता सर्व केलेली आहे आणि खूप छान खीर झालेली आहे। तुम्ही तुमच्या घरी नक्कीच बनवा आणि मला कमेंट मध्ये सांगा की कशी झाली आहे। आणि आजचा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्कीच करा। थँक्यू।